दिग्रस नगर पालिका इस वर्ष यानी नवंबर 2024 में अपने 100 साल पूरे करने जा रही है। इस मौके पर दिग्रस नगर पालिका प्रशासन ने दिग्रस शताब्दी महोत्सव के आयोजन की घोषणा की है। इस बात के मद्देनजर सोमवार शाम को पालिका सभागृह में पत्रकारों के साथ चर्चा सत्र का आयोजन किया गया। पालिका मुख्याधिकारी माधुरी मडावी ने इस संदर्भ में जानकारी देते हुए बताया कि दिग्रस नगर पालिका शताब्दी महोत्सव को धूमधाम से मनाने के लिए पालिका प्रशासन में तैयारी शुरू कर दी है। विभिन्न समितियों का गठन कर बीते 100 सालों में दिग्रस शहर की क्रीड़ा सांस्कृतिक जैसे विभिन्न क्षेत्रों में हासिल उपलब्धियां, इतिहास, महत्वपूर्ण घटनाओं सहित शहर के वर्तमान विकास के साथ ही शहर की गौरवशाली सामाजिक व सांस्कृतिक विरासत को दर्शाती फोटो तथा अखबार में प्रकाशित खबरों आदि का लेखा जोखा संकलित कर उसे स्मरण पुस्तिका के माध्यम से प्रकाशित किया जाएगा। इस कार्य को अंजाम देने के लिए पालिका प्रशासन ने स्मरणिका समिति, लोको समिति, क्रीड़ा समिति, सांस्कृतिक समिति और पत्रकार समिति का गठन किया है। साथ ही जल्दी सत्कार समिति तथा मार्गदर्शक समिति का भी गठन किया जाएगा। इस चर्चा सत्र में मुख्याधिकारी माथुरी इन्होंने शहर के नागरिकों से भी आह्वान किया है कि उनके पास अगर दिग्रस से संबंधित कोई वास्तविक महत्वपूर्ण जानकारी हो, कोई दुर्लभ वस्तु हो या किसी बड़े आयोजन की तस्वीर हो, उसे पालिका प्रशासन के सुपुर्द करे। पालिका प्रशासन उनके द्वारा प्रस्तुत फोटो, खबरों की कॉपी अथवा वस्तुओं के फोटो निकाल कर उनकी वस्तुएं उन्हें लौटा देगा। गौरतलब है कि पालिका प्रशासन पालिका के सेवानिवृत्त तथा अनुभवी कर्मचारियों सहित शहर के प्रतिष्ठित व वरिष्ठ नागरिकों से भी पालिका शताब्दी महोत्सव के मद्देनजर आवश्यक तथा महत्वपूर्ण जानकारी संकलित करने के लिए प्रयासरत है, ताकि इस शताब्दी महोत्सव की आयोजन व स्मरणिका पुस्तिका के प्रकाशन के जरिए दिग्गज शहर के ऐतिहासिक, सांस्कृतिक व सामाजिक गतिविधियों और गौरवशाली उपलब्धियों की महत्वपूर्ण जानकारी आने वाली पीढ़ी तक सही तरह से पहुंच सके। नगर परिषद दिग्रस च्या स्थापनेला 100 पेक्षा जास्त वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि या 100 वर्षामध्ये दिग्रसचं वैभव खूप मोठं वैभव होतं आणि ते वैभव आणि तो इतिहास दिग्रसच्या आत्ताच्या पिढीला आणि येणाऱ्या पिढीला माहीत व्हावा आणि एक कसं वैभवशाली शहर होतं आपलं आणि पुढे हे आतापर्यंतचं जे वैभव होतं ते वैभव आता पुढे आपल्याला टिकवायचं आहे आणि त्याच्यासाठी आपण दिग्रस महोत्सव 2024 आयोजन करत आहोत आणि म्हणून आज आपण ह्या वेगवेगळ्या समित्या स्थापन केलेल्या आहेत। तर सगळ्या नागरिकांना आपल्या मार्फत मला एकच आवाहन करायचं आहे की ज्यांच्या ज्यांच्याकडे दिग्रस शहराच्या संबंधित जी काही चांगल्या गोष्टी आहेत, ज्या इतिहासामध्ये घडलेल्या आहेत, त्या संदर्भामध्ये काही वस्तू असतील, काही फोटोज असतील, काही वृत्तपत्रांचे कात्रण असतील, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी नगरपालिकेमध्ये आमच्या इरफान खान आणि गोपाल गवळे ह्या दोघांकडे त्यांच्याकडे असणारे सगळे दस्तऐवज आणून द्यावे आणि त्या दस्तऐवजांचं आम्ही रीतसर वाचन करून त्यांचे फोटोज आम्ही स्वतः काढून घेऊ आणि तुमचं दस्तऐवज तुम्हाला आम्ही परत करू आणि ते दस्तऐवज जर ऑथेंटिक असेल तर आपण त्या स्मरणिकेमध्ये त्याचा समावेशन करू आणि एक चांगलं पुस्तक नगरपालिका दिग्रस किंवा दिग्रस शहराचं एक चांगला इतिहास सांगणारं पुस्तक आपल्याला तयार करायचं आहे आणि त्याच्यासाठी सगळ्या नागरिकांची आणि इथल्या सगळ्या जे वरिष्ठ लोक आहेत, प्रतिष्ठित नागरिक आहेत आणि सर्वसामान्य ज्यांना कोणाला माहिती आहे आणि ज्यांनी कधी नगरपालिकेमध्ये एम्प्लॉय म्हणून काम केलेलं आणि त्यांच्याकडे पण काही माहिती असेल तर त्यांनी नगरपालिकेकडे द्यावी किंवा आम्हाला फोन जरी केला तरी आम्ही तुमच्या घरी येऊन ती माहिती कलेक्ट करून जाणार आणि म्हणून आपल्याला हे दिग्रस महोत्सव खूप चांगला धूमधडकामध्ये साजरा करून 100 वर्ष आपल्याला साजरे करायचे। थँक्यू। NBC न्यूज के लिए दिग्रस से जुबेर खान की रिपोर्ट।